जालना जिल्ह्यातल्या अंबडमध्ये जाऊयात ओबीसींच्या मेळाव्यात. आता प्रकाश शेंडगे बोल. येळकोट येळकोट अरे येळकोट येळकोट आजच्या या ओबीसींच्या महाएळगाव मेळाव्यात एक सूचना आलेली आहे. या ठिकाणी काही लोक टावरवर चढली आहेत, कृपया आपली सिस्टमला प्रॉब्लेम येईल. आणि दुसरं, काही लोक आपल्याला महाराष्ट्रात संदेश गेलाय, थोडं शांतता देऊन चुळबुळ न करता एका ठिकाणी बसा. आजच्या या विराट ओबीसी एल्गार सभेचे व्यासपीठावर उपस्थित आमचे नेते ओबीसी योद्धे आदरणीय भुजबळ साहेब, व्यासपीठावर उपस्थित आमचे सगळे ओबीसीचे नेते मंडळी आणि या ठिकाणी 125 एकरामध्ये या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या ओबीसी धनगर या ठिकाणी सगळ्या ओबीसी बांधवांनो, आज आपण या महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवलेला आहे. जरांगेंच्या सभेला आपण तितक्याच तोलामोलानं आपण उत्तर दिलेलं आहे, तुमचं अभिनंदन करेन. अहो एकनाथजी शिंदे, जरा बघा या सभेकडे. ही जरांगेची सभा नाही, ही भुजगळ शेंडगे आणि जानकराची सभा आहे, ही टीपी मुंडेची सभा आहे, ही तायवडेची सभा आहे. आणि असा येता एका सभेवरती आम्ही थांबणार नाही, तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विभागामध्ये याच्यापेक्षा मोठ्या सभा होणार आहेत. आम्हाला एकर विकर काय मोजता येत नाही. अहो पंढरपूरची सभा एकरात नव्हती, 1100 शहरात फुलून गेलं होतं. देशाचा पंतप्रधान येडा झाला होता, ढोल वाजवला, म्हणला धनगराला एसटीचं आरक्षण दिलं, पण एसटीचं आरक्षण मिळालं नाही. जरांगे पाटील सभा मोठी झाली म्हणजे आरक्षण मिळत नसते. त्यासाठी हे काम जातीवंताचं आहे, येरागाबाड्याचं काम नव्हे. तुम्हाला आरक्षण पाहिजे, भुजबळ साहेबांच्याकडे या, ते तुम्हाला मार्ग दाखवतील. अरे ते म्हणताय की भुजबळ आम्ही पाडू. अरे एक भुजबळ तुम्ही पाडाल, 160 मराठे आपण पाडणार का नाही? हा रणसंग्राम जो आहे आम्ही सुरू केला नाही, हा तुम्ही सुरू केलेला आहे. आणि याची शिक्षा जी आहे तुम्ही भुजबळ साहेबांना द्यायला जाल, तर भुजबळ हा म्हातारा देवी झाला तर सिंह आहे. एका फटक्यात जे आहे तुमच्यासारखे 50 माती बोल करायची ताकद त्यांच्या पंजामध्ये आहे. अरे प्रकाश शेंडगे सारखे अखंड शिलेदार हे त्यांच्या पाठीमागे आहे. भुजबळ साहेब तुम्ही आता फक्त आदेश द्या, या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची सत्ता आणल्याशिवाय आता हा ओबीसी समाज स्वस्त बसणार नाही. किती वर्ष सण करायचं आहे? अहो ज्या दिवशी चावडीवरती तेली माळी चाळी कौशिक कुमार धनगर वडार हे एकत्र येतील, अहो आमदार सोडा यांचा सरपंच बन होणार नाही. आपण चावडीवरती एक यायचं का नाही? चावडीवरती एक यायचं का नाही? आपण 2024 लढाई समोर आहे. या ठिकाणी कुणब्यांचे दाखले तुम्ही देत आहे शिंदे साहेब, हे ताबडतोब बंद करा, नाहीतर 24 च्या निवडणुकीमध्ये तुमच्या सरकारला कुठं पाठवायचं हा महाराष्ट्राचा ओबीसी ठरवणार आहे. अहो कुणब्याच्या नोंदी शोधताय? आमच्या ह्या गायकवाड साहेबांची भटके मुक्त पाल्यावरती जी पूर्ण जन्म घेतात त्यांच्या नोंदी तुम्ही का तपासत नाही? या महाराष्ट्र त्यांच्या नोंदी पालावरती चिपाळ्यात वनजाव्याचं पूर्ण जन्म ते त्याची नोंद या महाराष्ट्रामध्ये होणार आहे की नाही? म्हणून हे ह्या ठिकाणी होणार मराठ्यांच्या मुलांना 5,500 कोटी रुपये. अरे ही आमची ओबीसी भटके पूर्ण काय 34 आहेत का? त्याला एक छदाम तुम्ही देत नाहीये. आता हे मुळीच चालणार नाहीये. जर बऱ्या मुलानं हा आमचा हक्क तुम्ही आम्हाला महाराष्ट्रात देणार नसाल, तर या ठिकाणी ओबीसीचं राज्य जे आहे ते आम्हाला आणावंच लागेल. भुजबळ साहेब आदेश करा, 24 लाच या ठिकाणी ओबीसीचं राज्य आल्याशिवाय
या ठिकाणी कुणीही आम्ही ओबीसी शांत बसणार नाही, एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. उशीर झालेला आहे, भुजबळ साहेबांचं आपल्याला ऐकायचं आहे. धन्यवाद. जय ओबीसी. एकच पर्व, एकच पर्व. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.